नमस्कार माय स्टडी ट्वेंटी फोर सेवन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील नमस्कार आज आपण इयत्ता नवीमधील कृतीपत्रिका साथ बघणार आहोत यामध्ये आपल्याला अनुंची संरचना विचारलेली किंवा संरचना अभ्यासायला दिलेली आहे आता आपल्याला दोन चित्र दिल्यात त्यामध्ये पहिलं बघूया पहिलं आहे ते मध्ये केंद्रक आहे जे धन प्रभारित आहे आणि त्यानंतर बाहेर कक्षा काढलेल्या आहेत त्याला के यल यम यन अशी नावं दिलेली आहेत आणि दुसरं चित्र आहे ते म्हणजे सोडियमचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एक न्यू आ... केंद्रक दिसतंय ज्याच्यामध्ये यन ए असं कॅपिटल यन स्मॉल ए लिहिलेलं एल एल असते ते सोडियमचं सिंबॉल आहे आणि त्याच्या पुढं आपल्याला काय आहे पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्यामध्ये आठ आणि तिसऱ्यामध्ये एक इलेक्ट्रॉन दिसत आहेत आता अणूंची संरचना अणूंची संरचना म्हणजे काय तर केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणु तयार होतो यामध्ये तीन प्रकारच्या अणु अव अणुकणांचा समावेश असतो त्यातलं पहिलं म्हणजे केंद्रक केंद्रक हा धन प्रभारीत असतो अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असते केंद्रका मध्ये परत दोन प्रकारचे अवअनुकण असतात त्यांना एकत्रितपणे आपण न्यूक्लिओन म्हणतो ते म्हणजे न्यू एकत्रितप त्यांना न्यूक्लिऑन म्हणतो तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आता प्रोटॉन म्हणजे काय तर प्रोटॉन हा अणुकेंद्रकाच्या केंद्रकात असणारा धनप्रभारीत असा अनुकण आहे या केंद्रकावर धनप्रभार असतो त्या प्रोटॉनमुळे आणि तो त्या प्रोटॉनमुळं म्हणजे कुठला न्यूक्लियसमध्ये जो धनप्रभार असतो तो त्याच्या प्रोटॉन मुळे असतो हे प्रोटॉन हे स्मॉल पी या संज्ञेने दाखवतात आता दुसरं आहे ते म्हणजे न्यूट्रॉन न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो म्हणजे त्याच्यावर धनप्रभारही नसतो आणि ऋण प्रभारही नसतो आणि हा स्मॉलयन या संज्ञेने दाखवतात या न्यूट्र न्यूट्रॉनचे वस्तुमान एक युनिट एवढे आहे म्हणजेच ते जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमान इतकंच असतं आणि म्हणून त्याचं जे वस्तुमान आहे ते त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं आता केंद्रकाच्या बाहेरचा भाग केंद्रकाच्या बाहेर ज्या कक्षा असतात त्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात म्हणजे त्या गोल फिरत काय तर इलेक्ट्रॉन हा ई मायनस या संज्ञेने दाखवला जातो दा प्रत्येक इलेक्ट्रॉन वर ऋण प्रभार असतो तो वजा एक एवढा असतो तर इलेक्ट्रॉनचे जे वस्तुमान असते ते अगदीच कमी असते इलेक्ट्रॉन वितरण बोरच्या अणुप्रारूप अनुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते अनुकेंद्रकाच्या सर्वात जवळच्या कवचाला पहिले कवच त्यानंतर त्याला दुसरे कवच असं म्हणतात कवच दाखवण्यासाठी यन ही संज्ञा वापरतात म्हणजेच यन बरोबर एक दोन तीन चार आणि याच क्रमांकानुसार त्या कवचाला के एल यम यन अशी नावं देखील दिलेली आहेत आता प्रत्येक कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असू शकतात हे काढण्यासाठी दोन यनचा वर्ग हे सूत्र वापरले जाते आता यनमध्ये एक घातलं तर काय होतं दोन गुणिले एकचा वर्ग एकचा वर्ग एक, एक। म्हणजे दोन गुणिले एक दोन म्हणजे पहिल्या कवचामध्ये दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचामध्ये आपण बघूया दोन गुणिले दोनचा वर्ग चार जुने आठ दुसऱ्या कवचामध्ये आठ इलेक्ट्रॉन आता तिसरा कवच जास्त त्या म्हणजे दोन गुणिले तीनचा वर्ग तीनचा वर्ग नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे तिसरा जे यम कवच असतं त्यामध्ये अठरा इलेक्ट्रॉन अशा पद्धतीने ते इलेक्ट्रॉन्स काढले जातात आता आपल्याला काही प्रश्न विचारलेत इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन हे अणुमध्ये असणारे काय आहे ते तो आता वर दिले लिहू शकता इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो तो लिहू शकता आता खाली जोड्यामध्ये पण आपल्याला तेच विचारले प्रोटॉन कसे असतात इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन यांच्यावर कुठले कुठले प्रभार असतात ते दिले आता प्रश्न दुसरा जो दिलाय तो म्हणजे सोडियम अकरा त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला लिहायचं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण लिहिताना काय लिहितो पहिल्या कक्षेत असणारे दुसऱ्या कक्षेत असणारे तिसऱ्या कक्षेत असे लिहितो तर पहिल्या कक्षेमध्ये किती असतात दोन माहिती आहे तर आपण लिहू शकतो दोन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ दोन आठ आता दोन आणि आठ झाले दहा आणि आता इलेक्ट्र सोडियम मध्ये अकरा आहेत म्हणजे आपण दोन आठ दहा झाले आता राहिलेला एक तो पुढच्या कक्षेत लिहू शकतो म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूप काय येणार दोन आठ एक आणि संयुजा म्हणजे काय तर शेवटच्या कक्षेमध्ये जे घट इलेक्ट्रॉन असतात कि ते किंवा मग ते रासायनिक बंद बनवताना किती इलेक्ट्रॉन देतात किंवा किती इलेक्ट्रॉन घेतात भागीदारात जाणारे इलेक्ट्रॉन मग आता सोडियममध्ये एक इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेत आहे तो तो भागीदारीसाठी वापरतो आणि किंवा देण्यासाठी वापरतो म्हणून आपली इलेक्ट्रॉन संयुजा काय झाली आपली एक झाली आता दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे स्कॅल क्लोरीन तर क्लोरीनमध्ये किती दोन आठ आणि सात आता यामध्ये सुद्धा त्याची संयुजा काय आहे तो सात इलेक्ट्रॉन असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन घेतो आणि म्हणून संयुजा काय होते एक मॅग्नेशियममध्ये काय आहे बारा म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूप काय येणार दोन आठ दोन आणि त्याची संयोजक काय येणार आहे दोन आता खाली आकृती दिल्या त्या खालील आकृतीला नावं द्यायची आहे याला या केंद्र कुठे ते दाखवायचं कक्षा कुठे ते दाखवायचं आणि इलेक्ट्रॉन कुठे ते दाखवायचं एवढी त्याची नावं द्यायची आहेत खालील तक तख्ता दिलेला दे आहे तक्त्यामध्ये आपल्याला कक्षेचं नाव क्रमांक त्याचं नाव आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या ती तुम्ही दोन यन वर्गनं आत्ता शिकवल्याप्रमाणे काढू शकता